हेलो स्टूडेंट्स, आज अपन बघणार आहोत युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन स्टँडर्ड 9 साठी फर्स्ट लेसन बघत आहोत आपण आणि याच्यातला तिसरा व्हिडिओ आहे आजचा आपला. तर अमर अकबर अँथोनी हे 3 पर्सन्स आहे. हे अलग अलग कारने चालले आणि अलग अलग व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत आहे. डिस्टन्स कव्हर केलेला त्यांना टेबलमध्ये दिलेला आहे आपल्याला. तर टाईम आहे पहा 5:30, 6:30 म्हणजे हाफ हाफ अवरचा अर्ध्या अर्ध्या तासाचा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे. म्हणजे वेळेतला जो फरक आहे तो सारखाच दिलेला आहे अर्धा अर्धा तासाचा. ठीक आहे, आता अमर हा बघा, पहिले 0 होती, तिघांचीही 0 होती. म्हणजे पहिले गाडी थांबलेली होती 5 वाजता त्यांनी गाडी चालू केली आणि 5:30 अमर पोहोचला 20 किलोमीटर, अकबर 18 आणि अँथोनी 14:14. अर्ध्या तासानंतर 6 PM म्हणा किंवा AM असू शकते, अमर पोहोचला 40. याचं मिनिंग बघा, 0 पासून 20 कितीचा फरक आहे, 20 चा. 20 पासून 40 कितीचा फरक आहे, 20 चा. 40 to 60 20 20 20 20 20 20 चा फरक. म्हणजे फरक शेवटपर्यंत कसा आहे, सारखाच आहे. जर एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम मध्ये, म्हणजे इक्वल टाइम इंटरवल मध्ये, म्हणजे हाफ हाफ अवर पहा इकडे इक्वल टाइम इंटरवल आहे ना, तर इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याला म्हणतात युनिफॉर्म मोशन. त्याला काय म्हटलं जातात, युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म म्हणजे सारखा. तर युनिफॉर्म मोशन म्हणजे समजलं का, एखादा ऑब्जेक्ट सारख्या टाइमच्या इंटरवलमध्ये सारखा सारखा डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याला युनिफॉर्म मोशन असं म्हटल्या जातात. आणि एका लाईनमध्ये, सरळ लाईनमध्ये करत असेल मोशन तर लिनियर मोशन. आता ही कार सपोज स्ट्रेट लाईनमध्ये चालली तर हे काय झालं, युनिफॉर्म लिनियर मोशन. अकबरला पहा, याच्यात फरक किती आहे, 18, याच्यात 18, याच्यात 6 किलोमीटरचा, याच्यामध्ये 8:28 बाकीचंही जेवढं असेल तेवढं 5:15 याच्यात 5:25 जेवढा असेल समजा तेवढा. तर याच्यामध्ये पहा, इथे डिफरन्स आहे वेगवेगळा. सारखा आला का, इथे 20:20 होता, इथे 18:18, 6:28, 15:25 कसाही. तर एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम इंटरवलमध्ये, टाइम इंटरवल तर इक्वलच आहे पण इक्वल डिस्टन्स कव्हर करत नसेल तर तो आहे इररेग्युलर. म्हणून त्याला काय म्हणू आपण, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ठीक आहे, सारखा डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर युनिफॉर्म, नाही तर नॉन युनिफॉर्म. मग अँथोनीचा काय असू शकते पहा, सर्व डिस्टन्स 14:40 आहे, पूर्ण 14 टेबलच आहे, तर हा काय आहे, युनिफॉर्म लिनियर मोशन ठरेल. समजलंच असेल तुम्हाला, एवढं काही याच्यामध्ये हार्ड नाही आहे. इथे डिफरन्स आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे, इफ अन ऑब्जेक्ट कवर्स अन इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. एखादा ऑब्जेक्ट इक्वल इंटरवलमध्ये अन इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर तो नॉन युनिफॉर्म स्पीडमध्ये चालला. जसं काय एक्झाम्पल आहे, मोशन ऑफ अ व्हेकल बिंग ड्रायव्हन ऑर ड्रीव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक. हेवी ट्रॅफिकमधून गाडी चालवणे, मधामधात ब्रेकही वाढवा लागते, सिग्नल गेला असेल, गर्दी कमी झाली तर स्पीडही वाढवा लागते, मग अजून पुन्हा ब्रेक मारा, अजून स्पीड कमी करा. आणि इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. आणि एखादा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल इक्वल टाइम इंटरवलमध्ये तर समजून जायचं तो युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, युनिफॉर्म स्पीडमध्ये आहे. नंतर आहे ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कसं, एक हॉलो ट्यूब घ्या आणि वरून बॉल सोडा हातामधून, तर तुम्ही बघणार आहे का याची स्पीड नाही का हळूहळू वाढत जाते. पहिले तर खूप कमी असते, मग थोडी जास्त आणि शेवटी खूप जास्त, म्हणजे इथं ग्राउंडला टच होण्याच्या अगोदरपर्यंत सर्वात जास्त याची स्पीड होऊन जाते. तर स्पीड कशी वाढत गेली, टाईमच्या हिशोबाने. समजत आहे ना, टाइम जरासा वाढत आहे, 1 सेकंद झाला, 2 सेकंद झाले, असे काही टाइम वाढत असेल तर याची स्पीडही वाढत आहे. तर दिलेल्या टाइममध्ये किती स्पीडमध्ये चेंज आला त्याला म्हटले जाते ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीमध्ये झालेला चेंज म्हणजे ॲक्सलरेशन होते, हे याच्यातून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर आपण स्लाईडसुद्धा खेळतो,
स्लाइड वर आपण घसरगुंडी वर आपण घसरतो तर तिथेही तसंच होते। आपण जेव्हा टॉप वर असतो तेव्हा आपली वेलॉसिटी खूप कमी असते, मधामध्ये आलो तर वेलॉसिटी वाढते आणि एकदम ग्राउंड वर पोहोचलो टच झालो तर एंडला झिरो सुद्धा होऊन जाते। तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन, म्हणून ॲक्सलरेशनची डेफिनेशन भेटते आपल्याला का रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी। आता चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी मधला फरक, हे झालं ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला, ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम। ओके, रेट म्हणजे काय होते, डिवायडेड बाय टाइम म्हणजे रेट। इथे रेट म्हणजे भाव नाही किंवा एखादा सेल चालू नाही, रेट म्हणजे दर म्हणतात त्याला, किती टाइम मध्ये युनिट टाइम मध्ये असलेला फरक म्हणजे रेट होते। इफ द इनिशियल वेलॉसिटी इज यू, समजा एक इनिशियल वेलॉसिटी याला यू कन्सिडर केलं आणि फायनल वेलॉसिटी म्हणजे बॉल हातातून तुम्ही सोडत आहे तर सोडताना जो वेलॉसिटी आहे जी ते आहे यू, फायनल ग्राउंड मध्ये ग्राउंड वर बॉल पोहोचला तर त्याला म्हणतात फायनल वेलॉसिटी व्ही आणि टाइम समजा टी, तर ऍक्सलरेशन ए भेटते आपल्याला, ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन टी। तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी अपॉन टाइम, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी। ठीक आहे, जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल इक्वल अमाऊंटमध्ये इक्वल टाइम इंटरवलमध्ये तर त्याला युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणतात, आणि व्हेलॉसिटी चेंज होत असेल इक्वल टाइममध्ये पण अनइक्वल अमाऊंटमध्ये तर त्याला नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन असं म्हटल्या जाते। नंतर आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सलरेशन। सपोज आपण स्लाइडवर घसरगुंडीवर बसलेलो आहोत, ओके, आणि इथून आपण स्लाइड होत आहोत तर इथे आपली व्हेलॉसिटी किती राहील, झिरो, आणि जसं जसं आपण खाली जाऊ तसे तसे व्हेलॉसिटी वाढत जाईल। तर व्हेलॉसिटी कमीपासून वाढत जात असेल तर याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन। समजलं, पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन म्हणजे कमीपासून जास्त व्हेलॉसिटी। ओके, नंतर याच्याच उलट समजा एखादी कार खूप स्पीडने चालत आहे, ही कार खूप स्पीडने चालली 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 आणि मधातच त्याला ब्रेक मारायचं काम पडलं, त्याचं घर आलं असेल कार चालवणाऱ्याचं, तर तो हळूहळू स्पीड कमी करेल, ब्रेक अप्लाय करेल आणि गाडी इथे स्टॉप होऊन जाईल। तर पहिले त्याचं ॲक्सलरेशन खूप होतं, नंतर हळूहळू कमी होत खाली आलं आणि पूर्ण झिरोवर आलं, याला म्हणतात जास्त वेलॉसिटीमधून कमी वेलॉसिटीकडे येणे म्हणजे निगेटिव्ह ॲक्सलरेशन। आणि एखादी ट्रेन आहे ती थांबलेलीच असेल तर झिरो ॲक्सलरेशन, किंवा एखादी ट्रेन आहे ही चालतच आहे पण अर्धा तास झाला, एक तास झाला, मागील 15 मिनिटापासून त्याची स्पीड तेवढीच्या तेवढीच आहे, स्पीडमध्ये कमीही नाही झाली जास्तही नाही झाली, तरीही झिरो ॲक्सलरेशन असं त्याला म्हटल्या जाते। ओके, तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सलरेशन होतं। नंतर आहे डिस्टन्स टाइम ग्राफ, तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू। तर आजचा होमवर्क आहे का हे दोन बॉक्सेस काढायचे, लिहायचे आहे तुम्हाला, हा एक आणि हा एक आणि प्लस हा एक फॉर्म्युला, एवढा आपल्याला महत्त्वाचा आहे। हे एक्झाममध्ये तर तुम्हाला विचारणार नाही आहे कारण की मी ऑलरेडी क्रॉस केलेला आहे, पण हे यूजफुल आहे म्हणूनच तुम्हाला हे होमवर्क सांगितलेला आहे। ओके, तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन बाय।